अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईच्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील उमेदवार झीशान सिद्दीकी यांनी आपण विक्रमी मताने निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केलाय. झीशान सिद्दीकी यांचे वडील बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या रात्री गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणातल्या आणखी एका आरोपीला काल रात्री अटक करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातला तो एक महत्त्वाचा दुवा असला तरी त्यांच्या हत्येचं षडयंत्र कुणी रचलं हे शोधण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया झीशान सिद्दीकी यांनी दिली. काफ़ी इमोशनल मोमेंट था हमारे लिए और ये तो मेन नहीं है. जब ये जिसने ये गोली मारी थी वो था, तो इसके पीछे किसने ये षड्यंत्र रचा है उसका पता करना बहुत ज़रूरी है. और मुझे उम्मीद है कि मुंबई पुलिस जल्द से जल्द मुझे, मेरे परिवार को, हम सबको, पूरे विश्व को न्याय जरूर दिलाए. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.